नमस्कार, विनोद माहेकर बोलतोय जिजाऊ अकॅडमीमधून। मित्रांनो, महाराष्ट्रामधील जे कॉलेज आहेत, चार कॉलेज MBBSचे कॉलेज की ज्याचं फी स्ट्रक्चर आपल्याला कमी आपण म्हणू शकतो, तर अशा चार कॉलेजची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया। डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पेस्ट करतोय, जॉईन जर केला नसेल तर नक्की एकदा जॉईन करा। बघा, सुरुवातीला आपण जे कॉलेज घेणार आहोत तर ते कॉलेज मित्रांनो आहे SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल। तर हे जे कॉलेज आहे मित्रांनो, तर हे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये येणारं कॉलेज आहे आणि तालुका जो आहे तर तो तालुका येतो कुडाळ तालुका। आता या कॉलेजमध्ये जे फी स्ट्रक्चर आहे फर्स्ट इयर MBBSचं, तर ते जर आपण बघायला गेलो तर ओपनसाठी सुरुवातीला आपण बघूया, तर ओपनसाठी जी ट्युशन फी आहे तर ती आहे 7,48,640 रुपये ओपनसाठी। आता ट्युशन फी सोबत कोणतंही प्रायव्हेट कॉलेज जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंट फी ही द्यावी लागणारच आहे। तर जी डेव्हलपमेंट फी आहे ओपनसाठी तर ती आहे मित्रांनो 76,360 रुपये। आता एकत्रित जर आपण याचं टोटल केलं सिंधुदुर्गच्या कॉलेजचं तर हे जवळपास 8,25,000 पर इयर एवढं आपल्याला त्या ठिकाणी ओपनचं फी स्ट्रक्चर असणार आहे। तर यामध्ये कोणतंही हॉस्टेल मेस इन्क्लूड नाही। आता हॉस्टेल मेसचा विचार तर नंतर आपण करणारच आहे। आता जर समजा आपण हाच विचार VJ, NT, SBC या कॅटेगरीसाठी जर केला तर या कॅटेगरीसाठी जी ट्युशन फी आहे तर ती पूर्णपणे माफ होणार आहे आणि जी डेव्हलपमेंट फी आहे तर ती असणार आहे 76,360 रुपये। जर आपण EBC आणि EWS या दोन कॅटेगरीचा जर विचार केला, आता EBC आणि EWS कॅटेगरीमध्ये नाही येणार, पण जर आपण समजा EBC EWSचा विचार करतोय तर यांना ट्युशन फी म्हणून 3,74,320 रुपये लागणार आणि डेव्हलपमेंट फी 38,180 रुपये असणार। आता एकत्रित जे आहे तर ते होणार 4,12,500 रुपये। EBC आणि EWS आपण सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज जे आहे तर SSPM या कॉलेजचा विचार करतोय। SC आणि ST तर दोन्ही कॅटेगरीजसाठी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी पूर्णपणे नील दाखवलेली आहे। आता OBC या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला ट्युशन फी म्हणून 3,74,320 रुपये पे करायचे, डेव्हलपमेंट फी म्हणून तुम्हाला 76,360 रुपये द्यायचे, एकत्रित तुम्हाला 4,50,680 रुपये पे करायचे। तर ही झाली OBC-वाल्यांसाठी फी। आता याच कॉलेजमध्ये हॉस्टेल मेस वगैरे तर हे वेगळे चार्जेस तुम्हाला दिसणारच आहे। आता हे झालं SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल कुडाळ सिंधुदुर्गचं। आता सेकंड नंबरचं जे कॉलेज आपण घेतोय तर ते आहे ACPM। तर हे कॉलेज सर्वांना परिचयाचं धुळ्याचं कॉलेज आहे आणि धुळ्याच्या कॉलेजमध्ये जी समजा आपल्याला पर इयर फी जाणार ओपनसाठी प्रत्येक कॅटेगरीसाठी, तर ती नेमकी कशी असणार, तर ओपनसाठी तुम्हाला 7,20,000 रुपये ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी हे दोन्ही यामध्ये आले, 7,20,000 रुपये पर ॲनम म्हणजे प्रत्येक वर्षाला तुम्हाला एवढी फी पे करायची। आता हे जे फीज आहे तर ही तुम्हाला ॲट द टाइम ऑफ ॲडमिशनच त्या ठिकाणी पे करावी लागत असते। आता जर समजा आपण विचार केला तर या कॉलेजमध्ये आपल्याला जे OBC-वाले आहेत तर OBC-वाल्यांनी 4,06,957 रुपये पे करायचे फर्स्ट इयरसाठी ट्युशन फी अँड डेव्हलपमेंट फी। आता यामध्ये सुद्धा आपल्याला ACPM धुळ्यामध्ये जे EWS आहे तर EWS-साठी थोडं वेगळं फी स्ट्रक्चर, 3,60,000 पे करायचं आहे आणि SBC, VJ, NT या कॅटेगरीसाठी आपल्याला SEBC, VJ, NT या कॅटेगरीसाठी 93,913 रुपये पे करायचे डेव्हलपमेंट फी ट्युशन फी सगळं यामध्ये आलं। आता SC आणि ST-साठी नील आहे, यांना कोणत्याही प्रकारची फीज त्या ठिकाणी पे करायची नाही। आता जर समजा आपण या कॉलेजचा विचार केला ACPM-चा तर तुम्ही सहज याचं फी स्ट्रक्चर जे आहे तर ते सध्या तुम्ही एक तर ऐकलेलं असेल, लिहून घेतलेलं असेल, तुम्ही विचार करू शकता या कॉलेजचा। आता जे तीन नंबरचं कॉलेज आपण घेतोय तर ते आहे तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबईचं। तेरणा मेडिकल कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे तर त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ओपनसाठी प्रोसेसिंग फी जी आहे तर ती 1,500 रुपये भरावी लागेल। यानंतर ट्युशन फी जी आहे ओपनसाठी तर ती आहे जवळपास 6,36,364 रुपये आणि सोबतच डेव्हलपमेंट फी 63,336 रुपये। एकत्रित ओपनसाठी टोटल जे बनतं तर ते 7,01,500 रुपये। ओके, आणि आता EWS आणि EBC-साठी जर आपण बघायला गेलो तर 1,500 रुपये प्रोसेसिंग फी,
318,182 रुपये ट्यूशन फी आणि 31,818 रुपये जी आहे तर ती डेव्हलपमेंट फी एकत्रित 351,500. ओबीसीचा जर विचार केला तर हे टोटल आपल्याला 383,318 पर्यंत आहे की जे आपल्याला पे करायचं फर्स्ट इयरला. व्हीजे एन टी ट्यूशन फी माफ आहे, डेव्हलपमेंट फी जी आहे तर ती 63,636 रुपये प्लस 1,500 प्रोसेसिंग फी म्हणजे 65,136 रुपये होत आहेत. एस सी एस टी डेव्हलपमेंट फी आणि ट्यूशन फी पूर्णपणे नील आहे आणि 1,500 रुपये प्रोसेसिंग फी एवढीच आपल्याला त्या ठिकाणी पे करायची एस सी एस टी वाल्यांना. आता शेवटचं कॉलेज जे आपण घेतोय तर ते आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावचं. 660,000 एवढी त्यांची ओपनची फीज असते आणि कॅटेगरीनुसार यामध्ये चेंज होतो. नवीन असाल सबस्क्राईब करा. जिजाऊ अकॅडमीचं पेड काउन्सिलिंग करायचं असेल तर नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉलवर बोला, नक्कीच तुम्हाला पेड काउन्सिलिंगमध्ये फायदा होणारच आहे. जो काय समजा आपला पुढची जी प्रोसेस आहे तर त्यामध्ये कोणतीही चूक तुमची होणार नाही. आज आपण थांबूया. ओके बाय.